मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अनोळखी सखी, लेखक शिवांकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. ही गोष्ट आहे दिव्याची. दिव्या इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला होती. ती शांत, अभ्यासू, प्रत्येक क्षण जगणारी अशी होती. तिच्या घरी तिचे आई बाबा आणि एक मोठा भाऊ होता. घरात सगळ्यात लहान म्हणून ती लाडाची होती. तिच्या जीवनात अजून एक जण होता, यशवंत, दिव्याचा बॉयफ्रेंड. तसा ऑफिशियल बॉयफ्रेंड तो नव्हता. त्यांनी एकमेकांना प्रपोज केले नव्हते किंवा साधा स्पर्श देखील केला नव्हता. पण दिव्याला तो आवडायचा. यशवंत आणि दिव्या इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षापासून कॉलेजमध्ये सोबतच शिकायचे. त्या दिवशी इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाची अंतिम परीक्षा होती. दिव्याने आज पेपर झाल्यावर यशवंतला प्रपोज करायचे ठरवले. पेपर झाला, सर्व बॅचमेट एक दुसऱ्याला भेटू लागले. दिव्याला एक एक मैत्रीण भेटू लागली, पण तिची नजर यशवंतला शोधत होती. यशवंत एक्झाम सेंटरवरून डायरेक्ट ऑटोत बसला. त्याच्या चेहऱ्यावर बँड एड लावली होती आणि तो निघून गेला. दिव्याने यशवंतच्या मोबाईलवर फोन लावला. तुम्ही डायल केलेला नंबर स्विच ऑफ आहे असा रेकॉर्ड आवाज तिला आला. उदास मनाने ती घरी निघाली. घराकडे जाताना तिला राजवीर भेटला. राजवीर यशवंतचा रूममेट होता. राजवीर, हे यशवंतला काय झाले, कुठे गेला तो? दिव्याने राजवीरला विचारले. मला माहीत नाही, काल त्याने कुठेतरी मारामारी केली आणि तो आज आपले सामान घेऊन निघून गेला. आता तो परत कधी या गावात येणार नाही, राजवीरने तिला सांगितले. दिव्याचे हृदय तुटले. ती उदास मनाने घरी आली. इतक्या तिच्या मोबाईलवर यशवंतचा मेसेज आला. सॉरी दिव्या, माझा मोबाईल स्विच ऑफ होता. मी आता इकडे आसाममध्ये आलो आहे जॉबसाठी. आपली मैत्री इथपर्यंतच होती. काळजी घे आणि परत फोन करू नको, असा यशवंतचा मेसेज होता. आता दिव्या रडू लागली. यशवंतला माझ्याशी प्रेम नाही, मी काही विचार करते. यशवंतला त्याचे जीवन जगण्याचा अधिकार आहे, जगू दे त्याला, दिव्या स्वतःशी बोलली. दिव्याचे वडील पोस्टात क्लर्क होते. त्याच्यासोबत वामनराव पण पोस्टात काम करायचे. वामनरावचा मुलगा सचिन पहिले अमेरिकेत काम करायचा, नंतर तो भारतात आला आणि येथे त्याने सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली आणि तो नंतर आघाडीचा बिझनेसमॅन बनला. नंतर वामनराव यांनी पण ऐच्छिक रिटायरमेंट घेतली आणि ते पती पत्नी बँगलोरमध्ये सचिन जवळ राहण्यास गेले होते. दोन तीन महिने निघून गेले. दिव्याचा निकाल आला. ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाली होती. सर्व बॅचमेट कॉलेजमध्ये मार्कलिस्ट घेण्यासाठी आले. सगळ्या मैत्रिणी आपल्या भविष्याविषयी एकमेकीशी बोलत होत्या. दिव्याची नजर मात्र यशवंतला शोधत होती. यशवंत काही आला नाही. राजवीरने यशवंतची मार्कशीट घेतली. राजवीर, यशवंत नाही आला का? दिव्याने विचारले. नाही, त्याला चांगली जॉब लागली आहे. आता तो मोठा माणूस झाला आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसासोबत त्याला कोणतेही संबंध नाही ठेवायचे. काय, त्याला जॉब मिळाला म्हणून तो मला विसरून गेला? त्याला मी त्याच्यापेक्षा मोठी बनून मी जरूर उत्तर देईन, दिव्या मनात बोलली. दिव्या उदास मनाने घरी गेली. तिने स्कूटी पार्किंगमध्ये लावली. घरात शिरताच तिच्या आईने तिला घट्ट पकडले. अगं आई, काय करतेस, काय झालं? दिव्याने विचारले. अगं, तुझ्यासाठी मनासारखे स्थळ आले आहे, दिव्याची आई बोलली. पण आताच मला लग्न नाही करायचे, दिव्या उदास मनाने म्हणाली. दिव्या, आम्ही कुठे तुला फोर्स करतोय, तू फक्त मुलगा बघून घे, आवडला तर ठीक, नाही आवडला तर नाही बोलून टाक, दिव्याचे वडील तिला प्रेमाने म्हणाले. ठीक आहे, पण मुलगा काय करतो? दिव्याने विचारले. माझे मित्र वामनराव यांचा मुलगा सचिन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सोबत अमेरिका रिटर्न. आता बँगलोर येथे स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे. 100 करोड रुपये त्याच्या कंपनीचा टर्नओव्हर आहे, दिव्याचे वडील अभिमानाने म्हणाले. ते ठीक आहे, पण मुलाचे फोटो? दिव्याने विचारले. हा आहे ना, हे घे, मोबाईलमध्ये आहे माझ्या, दिव्याचे वडील म्हणाले. दिव्याने फोटो बघितले. सचिन देखणा होता, सुंदर, गोरा, ब्ल्यू रंगाचे शर्ट आणि ब्ल्यू गॉगल्स.
एखादा मॉडेल वाटावा असा त्याचा रुबाब होता। यशवंत तर त्याच्यासमोर काहीच नाही। कसा वाटला तुला मुलगा दिव्या? दिव्याच्या आईने विचारले। ठीक ठाक आहे, प्रत्यक्ष भेटल्याशिवाय काही सांगता येणार नाही, दिव्या बोलली। दिव्याने मोठ्या शितापीने सचिनचा फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून आपल्या मोबाईलवर सेंड करून घेतला। आता काय, रात्रभर ती सचिनचाच विचार करणार होती। तिने सर्वप्रथम फेसबुकवर सचिनला सर्च केले। फेसबुक प्रोफाईलवर त्याचा अधिकच देखणा फोटो होता, पण त्याचा अकाउंट प्रायव्हेट होता। आता ती सचिनचे फोटो मोबाईलमध्ये बघत बसली। त्याचे केस तर पांढरे नाही ना, किंवा दात तर समोर आलेले नाही, असे तिने सर्व चेक केले आणि मोबाईल छातीवर ठेवून झोपी गेली। आता तर काय, फक्त सचिनचे नाव कानावर आले की दिव्याला हसू यायचे, ती शर्मून गुलाबी व्हायची। असे करता करता दिव्याला बघायला सचिन त्याच्या आई वडिलासोबत आला। वामनराव आणि दिव्याच्या वडिलांनी मनसोक्त गप्पा मारल्या। तुझी मुलगी माझी सून बनावी ही माझी इच्छा आहे, वामनराव बोलले। सचिन सारखा जावाई मिळून मी पण धन्य होईल। का रे सचिन, तुला पसंद आहे ना दिव्या? दिव्याच्या वडिलांनी सचिनला विचारले। हो बाबा, मला पसंद आहे दिव्या, सचिन बोलला। तर मग ठरले, लवकरच लग्न करून टाकू, दिव्याचे वडील हसत बोलले। अजून मी हो बोलली नाही, मला सचिनशी एकट्यात बोलायचे आहे, दिव्या बोलली। हो बेटा जा सचिन, दिव्यासोबत गॅलरीकडे जा, वामनराव हसत म्हणाले। दोघेही बाहेर आले। मी का लग्न करायचे तुमच्याशी? काय गुण आहे तुमच्यात? दिव्याने सचिनला विचारले। लग्न करण्यासाठी प्रेम हवे आहे, गुण नको, सचिनने शांतपणे उत्तर दिले। म्हणजे तुम्हाला एक तासात प्रेम झाले तर? दिव्या हसत बोलली। म्हणजे? सचिनने आश्चर्याने विचारले। तुम्ही येथे येऊन फक्त एक तास झाला आणि तुम्हाला प्रेम झाले? पण मला हे म्हणायचे आहे, दिव्या सिरियस आल्याचा ढोंग करत म्हणाली। हो, आवडले तुम्ही मला पहिल्या नजरेत, आणि मला लग्न पण करायचे आहे तुमच्याशी, सचिन शांतपणे बोलला। ठीक आहे, मला उत्तर देण्यास वेळ हवा आहे, माझा निर्णय झाल्यावर कळवेल मी तुम्हाला, दिव्या इतरवून बोलली। ठीक आहे, असे म्हणून सचिन परत जाऊ लागला। आहो, उत्तर देण्यासाठी मोबाईल नंबर तर सांगा तुमचा, दिव्याने सचिनला थांबवत त्याचा नंबर मागितला। काय दिवस आले आहेत, मोबाईल नंबर पण मुलींनाच मागावं लागत आहे, दिव्या मनात बोलली। सचिनने मोबाईल नंबर देण्यास सुरुवात केली। हा लिहा, थांबा मी माझा नंबर सांगते, तुम्ही माझ्या मोबाईलवर मिस कॉल द्या, दिव्या वैतागून म्हणाली। सचिनने दिव्याच्या मोबाईलवर मिस कॉल दिला आणि दोघे गॅलरीतून बाहेर पडले। थोड्या वेळाने सचिन आणि त्याची फॅमिली बँगलोरला निघून गेली। दिव्या, अगं कसे आहे जावई? दिव्याच्या आईने दिव्याला विचारले। आई, अजून मी होकार नाही दिला, दिव्या जोरात तिच्या आईला बोलली। अगं मग तुम्ही गॅलरीत काय बोलत होते? दिव्याच्या आईने रागात विचारले। मी त्याला निर्णय घेण्यास वेळ मागितला आहे, दिव्या तिच्या आईला म्हणाली। ही कार्टी ना स्वतः जगते ना आम्हाला जगू देते, दिव्याची आई चिडून दिव्याला म्हणाली। आई, हा माझा जीवनाचा प्रश्न आहे आणि मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेईल, दिव्या रागात बोलली आणि पाय आपटत रूममध्ये निघून गेली। दिव्याच्या मनात विचारांची गर्दी होत होती। तिला सचिन आवडला होता, पण तिला इतक्या लवकर हो म्हणावे असे देखील वाटत नव्हते। सचिनने आपले मन जिंकण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे अशी तिची इच्छा होती। ती त्या रात्री रात्रभर झोपली नाही, ती सचिनच्या फोनची वाट पाहत होती। सचिन हा दिसण्यास ऋतिक रोशन सारखा आहे, पण ऋतिक प्रमाणे तो रोमॅन्टिक काय नाही, दिव्या स्वतःशी बोलत होती। अखेर रात्री 2 वाजता तिने सचिनला फोन केला। हॅलो, बोल दिव्या, काय झाले, तुझी तब्येत ठीक आहे ना? सचिन बोलला। हो ठीक आहे माझी तब्येत, मी माझा नकार कळवण्यासाठी फोन केला होता, दिव्या बोलली। काय झाले, मी आवडलो नाही तुम्हाला? सचिनने विचारले। तुम्हाला आताच फोन करायला टाइम नाही, लग्नानंतर काय टाइम देणार तुम्ही मला, दिव्या म्हणाली। याचा राग आलाय मॅडमला तर? मॅडम, आम्ही रात्री 10 वाजता फ्लाईटने बँगलोरला पोहोचलो, टाइमच भेटला नाही, सचिनने दिव्याला सांगितले। माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझे मन जिंकावे लागेल, असे बोलून दिव्याने फोन काटला। सकाळी दिव्याच्या आईने दिव्याला उठवले। अगं दिव्या, चल उठ लवकर, आपल्याला एंगेजमेंटला जायचे आहे, दिव्याची आई दिव्याला बोलली। कोणाची एंगेजमेंट आहे? मला नाही यायचे, दिव्या ब्लँकेटमधूनच बोलली। चल नाटक नको करू, हा ड्रेस घेतलाय तुझ्यासाठी, कमीत कमी एंगेजमेंटमध्ये तरी कोणी आवडेल तुला, दिव्याची आई रागावून चालली गेली। दिव्या उठली। किती मस्त ड्रेस घेतलाय आईने, चला आता एंगेजमेंटला जावेच लागेल। मस्त तयारी करून ती खाली आली। खाली तिची आई बाबा आणि मोठा भाऊ
तयार होऊन बसले होते। किती वेळ लागतो ग तुला, चल लवकर। दिव्याचा भाऊ तिला बोलला, सॉरी दादा, हा ड्रेस घालायला टाइम लागला। दिव्या दिलगिरी व्यक्त करत बोलली, चला निघूया, वेळ होत आहे। दिव्याचे वडील सर्वांना म्हणाले, चौघे कारमध्ये बसले आणि जाऊ लागले। बघा, आज पण फोन नाही केला सचिनने। जर त्याने एंगेजमेंटमध्ये पोहोचेपर्यंत कॉल नाही केला तर मी एंगेजमेंटमध्येच कोणी दुसरा शोधून घेईल, दिव्या मनाशी बोलत होती। कार सारथी मॅरेज हॉल अँड रेस्टॉरंटकडे वळली। सारथी मॅरेज हॉल हे शहरातील सर्वात मोठे मॅरेज हॉल होते। येथे आपले लग्न व्हावे ही शहरातली प्रत्येक मुलीची इच्छा असे। कार मॅरेज हॉलच्या एंट्रन्सवर येऊन थांबली। पाहुणे आज चालले होते। दिव्याचा भाऊ आणि वडील समोर निघून गेले। तिच्या आईला तिची रोहिणी मावशी भेटली। दिव्या तू आज जा, मी येतेच, असे बोलून दिव्याची आई बोलत थांबली। हो, आता हेच राहिले होते, आता फिरा एकटेच, असे बोलून दिव्या मॅरेज हॉलकडे चालू लागली। एंट्रन्स पासून मॅरेज हॉल पर्यंतच्या रस्त्यावर गुलाबच गुलाब टाकले होते। तो रस्ता लाल रंगाच्या गुलाबामुळे लालीलाल झाला होता। हिरवा लावून आणि त्याच्या मधातून जाणारा लाल रस्ता दिव्यालाही फार आवडले। ती आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने या मनमोहक दृश्याचे फोटो काढू लागली। ती मॅरेज हॉलमध्ये पोहोचली। आत अंधार होता। कोणी आहे? एक्सक्यूज मी, मला एंगेजमेंट कोठे आहे, कोणी सांगेल? दिव्या अंधारात आवाज देऊ लागली। वेडी आहे मी, दुसऱ्या हॉलमध्ये घुसली वाटते, दिव्या स्वतःशी बोलली आणि मागे फिरली। ती मागे फिरता क्षणीच हॉलमधले लाईट्स लागले। तिच्या मागे सचिन होता आणि सगळे पाहुणे आजूबाजूला लपून होते। दिव्या काही बोलायच्या आतच सचिन खाली वाकला। त्याने आपल्या खिशातून एक रिंग बाहेर काढली। ती एक प्लॅटिनमची लाल रंगाचा डायमंड असलेली रिंग होती। विल यू मॅरी मी? सचिनने दिव्याला सर्वांसमोर विचारले। हेच तर दिव्याला हवे होते, आपण स्पेशल आहोत याची जाणीव होणे। तिने यस बोलून आपले हात समोर केले। सचिनने तिला रिंग घातली। आता दिव्याचा आनंद हृदयात मावत नव्हता। काय हे? दिव्याने सचिनला विचारले। तूच तर बोलली होती माझे मन जिंकून दाखव। मी जिंकून दाखवले, सचिन तिला प्रेमाने म्हणाला। मी वॉशरूमला जाऊन येते, असे बोलून दिव्याने हॉलमधून वॉशरूमकडे पळ काढला। काय करावे हे तिला सुचत नव्हते। हे खरे आहे की खोटे हे पण तिला समजत नव्हतं। सगळे नातेवाईक कॉंग्रॅच्युलेशन असे तिला म्हणत होते। आई जवळ जाऊन तिने आईला मिठी मारली। आई मी थोड्या वेळात येते, असे म्हणून ती वॉशरूमकडे निघाली। वॉशरूमकडे जाताना वॉशरूमजवळ एक नाकनक्षीने सुंदर पण खेड्याकडील दिसणाऱ्या स्त्रीने तिला आवाज दिला। तिच्या कडेवर एक गोंडस मुलगी होती। सॉरी, मी तुम्हाला ओळखले नाही, कोण तुम्ही? दिव्याने तिला विचारले। मी वामनराव यांच्या फ्लॅटच्या शेजारी राहते। तू सचिनशी लग्न करू नको, त्याच्यापासून दूर राहा, ती सुंदर स्त्री दिव्याला बोलली। कोण ग तू? काय करायचे आहे तुला? मी माझे बघून घेईल। नॉनसेन्स, असे बोलून दिव्या वॉशरूममध्ये गेली। सचिन व दिव्या सोबतच कारने घरी पोहोचले। हॉलमध्ये दोघांची फॅमिली पंडिताला घेऊन लग्नाची तिथी काढत होते। 20 दिवसानंतर लग्न करायचे ठरले। सचिन आणि दिव्या दोघेही आनंदी होते। सायंकाळी सचिन आणि त्याची फॅमिली बँगलोरला निघून गेली। रात्री आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत दिव्या झोपली होती। तिला स्वप्नात एक स्त्री दिसली। त्या स्त्रीने लाल रंगाची साडी घातली होती। ती रस्त्यावर उभी होती। तिचे केस मोकळे होते आणि तिचे तोंड केसांनी झाकलेले होते। त्या स्त्रीचे हात रक्ताने माखले होते व नखे वाढलेले होते। त्या स्त्रीने आपली जीभ बाहेर काढली। ती जीभ तिच्या गुडघ्यापर्यंत लांबली। जीभ रक्ताने माखली होती। हे कोणाचे रक्त आहे? दिव्याने स्वप्नामध्ये त्या स्त्रीला विचारले। हे रक्त माझ्या मुलीचे आहे, मी माझी मुलगी खाली आहे, असे बोलून ती स्त्री जोरात रडू लागली। हे ऐकून दिव्या स्वप्नात घाबरली आणि पळू लागली। ती स्त्री पण दिव्याच्या मागे धावत होती। थोड्या वेळातच दिव्याला समजले की हे एक स्वप्न आहे। तिने हळूच डोळे उघडले। तिच्या बाजूला ती लाल रंगाची साडी घातलेली स्त्री झोपून होती आणि ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती। दिव्या घाबरली आणि उठून दरवाजाकडे पळू लागली। इतक्यात त्या लाल रंगाची साडी परिधान केलेल्या स्त्रीने तिचा हात पकडला। आता मी झोपणार नाही आणि तुला पण झोपू देणार नाही, असे बोलून ती हसू लागली। दिव्या जोरात ओरडली। तिचे आई वडील धावत आले। अगं काय झालं, का ओरडते आहे? दिव्याच्या वडिलांनी विचारले।
बाबा बघा ना, ही स्त्री इथे कशी आली? कोण ग? इथे कोणी नाही आहे, दिव्याची आई बोलली. दिव्याने वळून मागे पाहिले, तिथे कोणी नव्हते. आई पण खरंच येते एक स्त्री होती. दिव्या तिच्या आईला पकडून म्हणाली, बाळ तू थकली आहे बरं, तू लग्नाचे टेन्शन घेऊ नको, होईल सगळं ठीक, झोप. असे म्हणून तिचे आई वडील चालले गेले. हो कदाचित मी थकली असेल, असे म्हणून दिव्या झोपण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या हातावर त्या स्त्रीच्या पंजाचे पकडायचे निशाण होते. सकाळ झाली, सकाळचे 11 वाजले, दिव्या अजूनही झोपलेली होती. अगं दिव्या उठ, आपल्याला शॉपिंग करायला जायचे आहे, लग्नासाठी लहंगा सिलेक्ट करायचा आहे ना तुझा, दिव्याची आई तिला उठवत बोलली. पोरीने केव्हापासून वेगवेगळे डिझाईन शोधून ठेवले आहे आणि आता लग्नासाठी घ्यायची वेळ आली तर झोपली आहे, दिव्याची आई मनाशी बोलली. हो गाई उठते, दिव्या बोलली. दिव्या इकडे बघ, दिव्याच्या आईने तिला तिच्याकडे पाहण्यास सांगितले. अगं तुझे डोळे इतके लाल का? आईने विचारले. दिव्याने तिच्या आईला पकडले आणि ती रडू लागली. आई मी रात्री झोपली की मला स्वप्नात एक लाल साडी घातलेली स्त्री दिसते, म्हणून मी रात्रभर झोपली नाही, म्हणून आता दिवसा झोपू राहिली, दिव्या बोलली. ह्या आजकालच्या मुली जरा टेन्शन सहन होत नाही, चल आपण दुकानातून कपडे सिलेक्ट करून येऊ, नंतर तू झोप, दिव्याची आई तिला म्हणाली. दोघीजणी कपड्याच्या दुकानात गेल्या. दिव्या झोपेतच होती. तिथे पोहोचल्यावर दिव्याने 2-3 लहंगे सिलेक्ट केले. बेटा जा ट्रायल रूममध्ये जाऊन ट्राय करून बघ. दिव्या ट्रायल रूममध्ये चालली होती. तिला वाटेत 9 साडीचा ढीक दिसला. तिला शरीरात करंट आल्यासारखं वाटलं. ती साडी घेऊन ट्रायल रूममध्ये गेली. ती साडी नेसून बाहेर आली. तिचा अंदाज वेगळा होता. तू हे काय घातले आहे आणि तू साडी नेसणे कशी शिकली? दिव्याची आई ओरडून बोलली. दिव्या हसली आणि दुकानामध्ये साड्या जमा करत धावू लागली. दिव्या वेडेपणा करू नको, म्हणत तिची आई तिच्या मागे धावत होती. इतक्यात दिव्या थांबली. समोर एक महिला आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन उभी होती. माझी मुलगी, म्हणत दिव्या त्या महिलेकडे गेली आणि तिची मुलगी हिसकावून पळू लागली. दिव्या त्या मुलीला कडेवर घेऊन मार्केटमध्ये पळू लागली आणि तिच्या मागे 10-15 लोक. अखेर त्या मुलीच्या आईने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी येऊन दिव्याला ताब्यात घेतले. दिव्याचे वडील तिला पोलीस स्टेशनमधून सोडवून घरी घेऊन आले. दिव्या हे काय करत आहे तू? ही गोष्ट वामनराव यांना समजली तर आपली किती नामुष्की होईल. दिव्याच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. बाबा मला काही समजत नाही आहे, मला थोडा वेळ द्या, दिव्या खाली बघून बोलत होती. ठीक आहे बेटा, जा आराम कर, दिव्याच्या वडिलांनी तिला सांगितले. दिव्या रूममध्ये गेली. दिव्यावर लक्ष ठेवा, लग्न होईपर्यंत ती बाहेर जाणार नाही, दिव्याच्या वडिलांनी तिच्या आईला आणि भावाला बजावले. काय होत आहे मला? मला काही समजत नाही आहे, दिव्या स्वतःशी खंत व्यक्त करत होती. ती रडू लागली. रडता रडता ती झोपली. परत तिचे ते स्वप्न सुरू झाले. लाल रंगाची साडी घातलेली स्त्री परत तिला दिसू लागली. जा झोपू दे मला, दिव्या झोपेत बोलत होती. स्वप्नात ती दिव्याकडे धावून आली. तिने दिव्याला पकडले. दिव्या घाबरून उठून बसली. आता तिच्या डोळ्यासमोर ती स्त्री प्रत्यक्ष उभी होती. कोण आहे तू? काय पाहिजे तुला? दिव्याने घाबरत विचारले. सचिन माझा आहे, दूर राहा त्याच्यापासून, तोंडातील रक्त उडवत ती बोलली. नाही, मी सचिनशी लग्न करेल म्हणजे करेल, दिव्या पण ठामपणे बोलली. त्या स्त्रीने आपल्या केसांना बाजू करून दिव्याच्या डोळ्यात पाहिले. त्या स्त्रीचे तोंड रक्ताने माखले होते. तिचे डोळे चमकले. दिव्या आता त्या स्त्रीच्या ताब्यात होती. ती स्त्री आता टेरेसकडे चालू लागली. दिव्या पण तिच्या मागे जात होती. टेरेसवर जाऊन ती स्त्री टेरेसच्या कठड्यावर उभी राहिली. दिव्याने पण तिचे अनुकरण केले. आता दोघी खाली उडी मारायला तयार झाले. अचानक दिव्याला भान आले. ती टेरेसच्या कठड्यावर उभी होती. ती लवकर खाली उतरली. तिला त्या लाल साडीवाल्या स्त्रीची भीती वाटत होती. ती पळत खाली उतरली. घरातील देवासमोर जाऊन थांबली. देवा हे काय होत आहे? डोळे बंद केले तर ती भयानक स्त्री स्वप्नात येते, डोळे उघडले तर प्रत्यक्षात त्रास देते. मी करू तरी काय? मला काही समजत नाही आहे, अशी ती देवाला प्रश्न विचारत होती. सकाळ झाली. दिव्या रात्रभर देवघरासमोर बसून होती. तिने डोळे 1 देखील बंद केले नाही. देवघराजवळ तिला काही ती लाल साडीवाली स्त्री दिसली नाही. आता दिवस उजाडला होता. ती बेडरूमकडे निघाली आणि बेडवर झोपी गेली. दुपारी 12 तिच्या आईने तिला उठवले. नवऱ्याच्या घरी असे झोपू नको, आमची प्रतिष्ठा आहे बाहेर, उठ लवकर जेवण करून घे,
दिव्याची आई तिला उठवत बोलली। दिव्या उठून रडू लागली, आई मला वाचव, मी पागल होत आहे, मला विचित्र स्वप्न पडतात, एक स्त्री माझा पाठला करते, मला नाही सहन होत। दिव्याच्या आईने तिला जवळ घेतले। बाळ रडू नको, करेल मी सगळे ठीक, उठ तू जेवण करून घे। आपल्या आईवर विश्वास ठेवून दिव्या उठली। तिने कसे बसे जेवण केले, अन्नाचा घास काही तिच्या गळ्यातून खाली उतरत नव्हता। कोण आहे ती स्त्री, काजोपू देत नाही मला, का त्रास देते मला, असे अनेक प्रश्न तिच्या मनात गर्दी करत होते। चल दिव्या, दिव्याची आई तिला म्हणाली। कुठे आई, दिव्याने आईला परत प्रश्न केला। चल तू बस, दिव्याची आई तिला हात पकडून म्हणाली। दोघीजणी ऑटो रिक्षात बसले। दिव्याला झोप येत होती, तरीही ती कशी बशी तग धरून होती। ऑटो सुरू झाला। दिव्या आता ऑटोतून रस्त्यावरची गंमत बघत होती। क्षणभर ती आपले टेन्शन विसरून गेली। इतक्यात रस्त्याच्या कडेला तिला ती लाल साडीवाली स्त्री दिसली। ती हाताने दिव्याला बोलावत होती। ऑटोवाले काका फास्ट चालवा, असे दिव्या ऑटोवाल्याला बोलली। ठीक आहे मॅडम, असे बोलून ऑटोवाल्याने गती वाढवली। ऑटो वेगाने चालवल्यामुळे ती स्त्री गर्दीत नाहीशी झाली। आता दिव्याने आपले डोळे बंद केले आणि ती शांत बसून राहिली। इतक्यात ऑटो थांबली। दिव्या डोळे बंद करून बसली होती, ती काही बोलणार। इतक्यात एक हात हळूच तिच्या खांद्यावर लागला। तो हात समोर तिच्या मानेकडे जाऊ लागला। तो हात थंड होता। दचकून दिव्याने डोळे उघडले। समोर एक स्त्री एक बाळ कडेवर घेऊन उभी होती। दिव्या जोरात ओरडली, आई, हीच ती स्त्री जी मला त्रास देते। दिव्या तिच्या आईला पकडून रडू लागली आणि ओरडू लागली, शांत शांत शांत, अगरिक्षा ट्रॅफिक सिग्नलवर थांबली आहे आणि एक भीक मागणाऱ्या स्त्रीने भीक मागण्यासाठी तुला हात लावला होता, दिव्याच्या आईने तिला समजावले। दिव्याने डोळे उघडून पाहिले, खरंच ती एक सिग्नलवरती भीक मागणारी स्त्री होती। रिक्षाच्या आजूबाजू लोक जमले होते। आई मला त्रास होत आहे, असे बोलून दिव्या आईला पकडून रडू लागली। दिव्याच्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा टेन्शन दिसत होते। रिक्षा सुरू झाली। काही वेळ झाल्यावर रिक्षा मानसोपचार केंद्राजवळ थांबली। दिव्या ऑटोतून खाली उतरली। आई मी पागल नाही, दिव्या आईकडे बघून ओरडू लागली। हो बेटा, सगळे आजार पागल पण नसते, आपण फक्त डॉक्टरांचा सल्ला घेऊ, आईने तिला समजावले। त्या दोघी आत गेल्या। दिव्याच्या आईने डॉक्टर कोमल यांची अपॉइंटमेंट घेतली होती। या बसा, डॉक्टर कोमल बोलल्या। हां बोला, काय झालं आहे, डॉक्टर कोमल यांनी प्रेमाने विचारले। मॅडम ही दिव्या आहे, माझी मुलगी, हिचे लग्न ठरल्यापासून हिला एक लाल साडीवाल्या स्त्रीचा भ्रम होत आहे, दिव्याची आई बोलली। ओके तुम्ही बाहेर बसा, मी दिव्याशी एकट्यात बोलते, डॉक्टर कोमल दिव्याच्या आईशी बोलली। दिव्याने तिच्या आईला घट्ट पकडले। बेटा काळजी करू नको, बाहेरच आहे मी, बोलून दिव्याची आई बाहेर जाऊन बसली। दिव्या खाली तोंड करून बसली होती। डॉक्टर कोमल तिच्या जवळ आली, तिच्या पाठीवरून हात फिरवला। बोल दिव्या, काय होत आहे तुला, डॉक्टर कोमलने विचारले थोडा धीर करून। पण खाली बघूनच दिव्या बोलू लागली। मॅडम एक फारच विचित्र आणि भयावह स्त्री मला दिसते, मोठे केस, अशी बोलत असतानाच तिच्या कानात एक किडा गेला। तिने बोलता बोलताच तो हटकवला। लाल रंगाची साडी घातली असते तिने, तोंड रक्ताने माकलेले असते। परत तो किडा तिच्या कानात गेला। तिला तो थंड थंड जाणवत होता। तिने वरती पाहिले, तिचा भयाने थरकाप उडाला। तिथे लाल साडीवाली स्त्री बसली होती आणि तिच्या कानात जाणारा तो किडा नसून त्या लाल साडीवाल्या स्त्रीची लांब जीभ होती। इतकी वाईट दिसते का मी, त्या स्त्रीने दिव्याला विचारले। दिव्या त्या लाल साडीवाल्या स्त्रीला समोर बघून घाबरली। तिला दूर लोटून तिने डोळे मिटून घेतले। आई आई म्हणून ती हाका मारू लागली। तिची आई आत आली। डॉक्टर कोमल खाली पडून होती। दिव्याच्या आईने डॉक्टर कोमलला आधार दिला। सॉरी मॅडम, दिव्याला असेच भ्रम होत आहे, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते, दिव्याची आई डॉक्टर कोमलला बोलली। दिव्याला डॉक्टर कोमलमध्ये ती लाल साडीवाली स्त्री दिसली होती आणि तिने डॉक्टर कोमलला खाली लोटून दिले होते। काही हरकत नाही, आजचा कन्सलिंग सेशन येथे संपूया, मी दिव्याला काही झोपेच्या गोळ्या आणि मसल रिलॅक्सन देते, तुम्ही 2 दिवसानंतर या, डॉक्टर कोमल यांनी प्रिस्क्रिप्शन देता देता म्हटले। दोघीजणी घरी आल्या। आई तू माझ्या जवळ झोप, दिव्याने आईला पकडून विनंती केली। आईने पण होकारार्थी मान हलवली। रात्र झाली। दिव्याने आज बेडरूममध्ये जेवण केले। तिच्या आईने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या। आई तिच्या जवळ झोपली। आता दिव्याला शांत झोप लागली।
दिव्या झोपली आहे हे पाहून दिव्याची आई हळू सुटली आणि ती आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेली। रात्रीचे 2 वाजले होते। दिव्याने आपले डोळे उघडले। दिव्या दिव्या असे तिला आवाज येत होते। तिने उठायचा प्रयत्न केला पण तिचे शरीर हालत नव्हते, जणू तिला पॅरलाइज झाले होते। तिने आईला आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तिचे तोंड पण उघडत नव्हते। त्या रात्रीच्या शांततेत तिला पावलाचा आवाज येऊ लागला। तो पावलाचा आवाज हळूहळू स्पष्ट होत होता। आता तिला पैंजणांचा आवाज पण येऊ लागला। दिव्याला स्वतःची कीव येत होती, ती काहीही करू शकत नव्हती। त्या अंधाऱ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी ठोठावला। दिव्या मी आत येऊ का? बाहेरून आवाज आला। दिव्या आत घाबरत होती। तो दरवाजा हळूच उघडला। तो दरवाजा आवाज करत होता। अंधारात फक्त एक सावली दिसत होती। त्या सावलीचे 2 डोळे चमकले, ते लाल रंगाचे होते। दिव्या घाबरत होती पण ती काही करू शकत नव्हती। ते लाल रंगाचे डोळे जवळ येत होते। अचानक ते डोळे दिसेनासे झाले। थोड्या वेळा दिव्याच्या अंगावरील चादर कोणीतरी ओढू लागले। दिव्याच्या अंगावरील चादर निघून गेली। आता दिव्याला पायाजवळ कोणीतरी आहे असे जाणवू लागले। ते लाल डोळे तिच्या पायाजवळ होते। कोणीतरी आपले पाय चाटत आहे असे तिला वाटू लागले। हळूहळू ते लाल डोळे वरती दिव्याच्या चेहऱ्याजवळ येऊ लागले। दिव्या हातबल होती, ती काहीही करू शकत नव्हती। ते डोळे दिव्याजवळ आले। दिव्याने आपले डोळे मिटून घेतले। दिव्याला अंगावर वजन जाणवत होते। हळूच तिने डोळे उघडले। ती लाल साडीवाली स्त्री होती। आपल्या लाल रंगाच्या जिभेने ती दिव्याच्या चेहऱ्याला चाटत होती। दिव्या जोरात ओरडली। तिने आपले डोळे उघडले। ते स्वप्न होते। ती उठून बसली। आई बाबा पळतीच्या रूमकडे आले। दिव्या काय झालं? दिव्याची आई बोलली। आई तू का मला सोडून गेली? जाऊ नको ना मला एकटे सोडून, दिव्या रडत बोलली। हो बेटा रडू नको, मी तुझ्या जवळच झोपते। कुठे कोण आहे सांग मला, दिव्याची आई तिला बोलली। आई ती लाल साडीवाली स्त्री मला त्रास देते, मला वाचव, दिव्या बोलली। हो बेटा झोप, दिव्याची आई बोलली। दिव्याच्या आईने लाईट बंद केले। आई लाईट बंद नको करू, दिव्या ओरडली। हो बेटा सुरू ठेवते, दिव्याची आई दिव्याजवळ आली। काय झालं बेटा, का असे करत आहे, दिव्याच्या आईने विचारले। दिव्याच्या आईने तिला बेडवरती झोपवले आणि तिच्या बाजूला झोपली। आई मला ती लाल साडीवाली स्त्री दिसते, कुठे आहे ग? आई इथेच आहे ती, मला नाही दिसत, दाखव मला। दिव्याने सिलिंग फॅनकडे बोट दाखवले। ती दिव्याला सिलिंग फॅनवर बसलेली दिसत होती। आता दिव्याच्या आईला पण भीती वाटत होती। दिव्याला तिने जवळ घेतले। सकाळ झाली। दिव्याच्या आईने दिव्याला उठवले। दिव्या उठ, सचिन आला आहे, दिव्याची आई बोलली। दिव्याने डोळे उघडले। सचिनला समोर पाहून ती रडू लागली। मी पागल होत आहे, मला तुमच्या सोबत घेऊन चला, मला तुमच्या सोबत राहायचे आहे, अशी विनंती ती करू लागली। आग आपले लग्न होते मग तुला मी घरी घेऊन जाईन, सचिन बोलला। नाही मला मंगल कार्यालयात लग्न नाही करायचे, ती मला लग्न करू देणार नाही, आपण मंदिरात लग्न करू, तिथे ती येणार नाही, दिव्या जिद्द करू लागली। अखेर सचिनचा नाईला झाला। सचिन आणि दिव्या यांनी महादेवाच्या मंदिरात दिव्याच्या परिवारासमोर विवाह केला। पण अजूनही ती स्त्री काही दिव्याचा पिच्छा सोडत नव्हती। मंदिराबाहेर ती उभीच होती।